नेस्तनाबूत केले. यापूर्वी फक्त अमेरिकांनी दहशतवादी तळावर हल्ले करून नेस्तनाबूत करायचे. आज आपल्या देशाच्या सैन्यातही ते बळ असल्याचे सिद्ध झाले, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या कमाल ज्योती संकल्प सभेत ते बोलत होते. भारताने कधीच आपली सीमा वाढवण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र झालेल्या हल्ल्याचं चूक उत्तर नक्कीच दिले जाईल याबाबत शंका नाही. आज दहशतवादी तळांवर हल्ला करून देशाला धोका निर्माण करणाऱ्यांना वायुसेनेने नेस्तनाबूत केले. यापूर्वी फक्त अमेरिका त्यांच्यावरील हल्ल्याचा बदला घ्यायची व आत घुसून वार करायची. यानंतर आज आपल्या देशाच्या सैन्यातही ते बळ असल्याचं सिद्ध झालंय, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. भारतीय सेनेचा मला अभिमान वाटतो की भारतीय सेनेने आज एक प्रकारे आमच्या शहीद जवानांचं बलिदान ते वाया जाणार नाही हे खऱ्या अर्थानं पाकिस्तानला दाखवून दिलं आहे. अजून सगळी अधिकृत माहिती माझ्याकडे नाही आहे, पण मीडिया रिपोर्ट्सवरनं आणि जी काही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार ज्या प्रकारे एअर स्ट्राईक्स करून टार्गेटेड जैश ए मोहम्मदचे किंवा इतर जे आतंकवादी अशा प्रकारचे त्या ठिकाणी कॅम्प्स होते की जिथं खऱ्या अर्थानं आतंकवाद्यांना पाकिस्तान ट्रेनिंग देऊन भारतामध्ये पाठवत होतं त्या कॅम्प्सला उद्ध्वस्त करण्याचं काम हे त्या ठिकाणी झालेलं आहे. देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी पहिल्याच दिवशी अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की हे बलिदान वाया जाणार नाही आणि सेनेला सगळे अधिकार दिले आहेत आणि भारतीय सेनेने आज आपली शक्ती काय असते, ताकद काय असते हे दाखवून दिलं. आणि माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे नेतृत्व आणि निर्णय क्षमता या ठिकाणी दाखवली आहे त्यांचेही मी आभार मानतो. नरेंद्र मोदी यांनी आपण पंतप्रधान पदी होताच सांगितलं होतं आधीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार अनाचार दुराचार होता, गरिबी हटावचा नारा दिला जायचा, मात्र कधी परिवर्तन घडताना दिसले नाही असा टीकास्त्र मुख्यमंत्र्यांनी सोडले. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारच्या विविध योजना लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असून भाजप नेत्यांच्या उपस्थितीत लाभार्थींच्या हस्ते कमळाची पणती प्रज्वलित करून बाणगंगेत सोडण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचा भाव वेगळा नाही तर संवेदना प्रकट करण्याचा आहे. यामध्ये दया उपकाराची भावना नाही तर सेवा केल्याची भावना आहे. त्यांच्यापर्यंत योजना पोहोचल्या ते दीप प्रज्वलित करून भावना व्यक्त करत आहेत असे ते यावेळी म्हणाले. भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. दिल्ली, सोलापूर, नागपूर, मुंबईसह सर्वत्र भारतीय सैनिकांच्या कार्याचे कौतुक केले जात असून आनंद उत्सव साजरा केला जातोय. वायुदलाने केलेल्या या कारवाईमुळे कुठेतरी ह्याला न्याय मिळाला आहे असे प्रत्येक देशवासियांकडून बोलले जाते. देशासह संपूर्ण राज्यभरात याचा आनंद उत्सव साजरा करण्यात येत असून दिल्ली, नागपूर, सोलापूर, मुंबई, कल्याण येथे हातात तिरंगा घेऊन नागरिक भारत माता की जयच्या घोषणा देत आहेत. कल्याण येथे शिवाजी चौकात शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत मिठाई वाटप करत भारतीय सैन्यांचे अभिनंदन केले. नागपूर येथे युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केलाय. उल्हासनगर येथे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कॅम्प नंबर 3 परिसरात फटाके फोडून पेढे वाटत हा आनंद उत्सव साजरा केला. तो 200 अधिक सैनिक दहशतवादी मारले आणि त्यांना कंठस्थान दिलं. हा जो बदला आहे तो आपल्या भारतीय वायुसेनेने एक हिंमत टाकून जो पूर्ण केला आहे आणि त्याचा एक जल्लोष म्हणून आज उल्हासनगर शहरामध्ये पेढे फटाके वाटले, पेढे वाटून आम्ही त्याचं स्वागत केलं आणि हा एक जल्लोष आपण केला आहे. त्याच व्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे कोणतंही राजकारण न करता ज्यावेळेस पाकिस्तान आपल्यावरती हल्ला करतो आणि आम्ही कसे एक आहोत हा उद्देश आम्ही या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या वाघा बॉर्डरवरही या गोष्टीचा आनंद साजरा करण्यात येत असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
या शिबिरांतर्गत दिव्यांग व्यक्तींना वैश्विक प्रमाणपत्र DID वितरण होणार असून याचा अनेक दिव्यांग व्यक्ती लाभ घेत आहेत. नांदेड येथील जिल्हा समाज कल्याण विभाग, शासकीय रुग्णालय, पंचायत समिती व दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिव्यांग अस्मिता शिबिराला सुरुवात केली. 26 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीमध्ये वैश्विक वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे यापूर्वीचं ऑनलाईन SDM प्रमाणपत्र आहे, या SDM प्रमाणपत्राचं वैश्विक ओळखपत्र करून देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये यापूर्वी जे SDM प्रमाणपत्र आहे, SDM प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित होती, ही वैश्विक ओळखपत्र संपूर्ण भारतभर चालणार आहेत. त्यामध्ये ज्या दिव्यांग व्यक्तींच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचाही त्यांना लाभ मिळणार आहे. या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या शासकीय योजना आहेत, या शासकीय योजना ह्या दिव्यांग व्यक्तींना शिबिराच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची सुविधा समाज कल्याण विभागाने दिलेली आहे. हे अभियान 26 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत होणार असून या शिबिरांतर्गत दिव्यांग व्यक्तींना वैश्विक प्रमाणपत्र DID वितरण होणार आहे. समाज कल्याण विभागाच्या 20 भांडवल अनुदान योजना, अपंग महामंडळाच्या योजना या प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचल्या पाहिजे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज मुंबई डेस्क. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईनंतर जैशे मोहम्मदचं चांगलंच कंबरडं मोडले. मात्र या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून ही प्रत्युत्तर मिळू शकते, यामुळे भारतातील सर्व महत्त्वाच्या शहरांना व राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाच्या Mirage 2012 या विमानांनी बालाकोट, मुझफराबाद, चिकोटीवर बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्यात पाकिस्तानमधील बहुतांश दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारतात भारपाट घडण्याची ताट शक्यता असल्याने भारतातील सर्व महत्त्वाच्या शहरांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला असून सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली. मुंबईतील रेल्वे विमानतळ व शहराला लागून असलेल्या समुद्रातील 94 लँडिंग पॉईंटवरही पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली. ट्रेन के बाथरूम में ब्लास्ट हुआ, इस कारण से रेलवे को पूरा हाई अलर्ट पर रखा गया है, सुरक्षा व्यवस्था बढ़ा दी गई है. इस तरह की किसी भी घटना को घटित होने से पहले उसे रोका जा सके, सभी स्टाफ को ब्रीफ करके वेपन के साथ प्लस मेटल डिटेक्टर के साथ चेक किया जा रहा है पैसेंजर गाड़ियों को, कोचों को, ताकि इस तरह की कोई भी घटना न हो सके. आधार न्यूज में लेता हूं छोटा सा ब्रेक, पात रहा आधार न्यूज. जो आजार आहे हा नेमका आजार काय असतो? MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? डायबिटिक पेशंट मध्ये आपण ही गोष्ट करत आहोत, अदरवाइज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते. आंदोलन पुकारले. दरम्यान आंदोलक तरुणांवर लाठीचार्ज करून पोलिसांनी आंदोलन
दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांच्या या कृत्यामुळे विरोधकांसह सामान्य नागरिकांनीही या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला. दरम्यान सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी विधिमंडळात कर्णबधिरांच्या मागण्यासंदर्भात निवेदन सादर केले. यानंतर दिलीप कांबळे यांनी आंदोलकांना या मागण्या मान्य झाल्याचे निवेदन वाचून दाखवले. अखेर संघर्ष संपला नाही, पण ही चांगली सुरुवात आहे असे सांगून हे आंदोलन मागे घेण्यात आले. औरंगाबाद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केले. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी माजी काँग्रेस अध्यक्ष सदाशिव गायके व नाना पाटील या आत्महत्येला जबाबदार असल्याचे नमूद केल्याने पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. गेल्या 40 ते 45 वर्षापासून सुरेश पाटील हे संचालक होते. 26 ते 27 वर्षे त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषवले. विविध पक्षातील व विविध जाती धर्मातील 21 संचालकांना बिनविरोध निवडून आणत ही बँक यशस्वीरित्या सांभाळली. आज संदर्भ हे सगळं जॉईंट ट्रस्टला पत्र दिले की तुम्ही चौकशी आधी चौकशी नेमली अगोदर महाराष्ट्र शासनाने. त्याच्यामध्ये 3 ऑडिटर नेमले, त्यांचा चौकशी अहवाल आला. जॉईंट ट्रस्टमधून आपण सहकार खात्याला गेला, सहकार खात्याने आदेश दिले की आधी तिकडे आले त्याची कॉपी मला आली आणि जिल्हा विभागीय निबंधक यांनी नोटीस काढली होता बँकेला आणि ती नोटीस मिळाली त्याची कॉपी मला आली आणि तिथून ते हजार. मात्र माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सदाशिव गायके यांचे जास्तच कंटाळून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. सुरेश पाटील यांनी लिहिलेले सुसाईड नोट तसे त्यांनी नमूद केले आहे. यानंतर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून एक कविता प्रसिद्ध करण्यात आली. ही कविता सध्या सर्वत्र व्हायरल होत असून हिंदीतले प्रसिद्ध कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेच्या ओळी ट्विट केल्या आहेत. काय आहे त्या कवितेच्या ओळी पाहूयात. समाशील हो रिपु समक्ष, तुम हुवे विनत जित नाही. दुष्ट कौरव ने तुमको कायर समझा उत नाही. सच पूछो तो शरण में ही बस्ती दीप्ति विनय की. संधि वचन सन पूज उसी का जिसमें शक्ति विजय की. जाणून घेऊया त्या कवितेचा अर्थ. जो दोषी आहे त्याला माफ करावं असं म्हटलं जातं, परंतु त्याला काही मर्यादा असतात. दुष्ट कौरव पांडवांना भेकड समजत होते, तसं तुम्ही आम्हाला समजू नका असा इशारा या कवितेद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिलाय. खरं तर शरण येणे हेच विनयशीलतेचे लक्षण आहे. देशाच्या सीमा सरक्याच्या सुताने नव्हे तर तलवारीच्या टोकाने आखायचे असतात असं विंदा सावरकरांच्या ओळी खऱ्या ठरल्या. अशी प्रतिक्रिया शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. जम्मू काश्मीर येथील पुलवामा भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन राठोड यांना वीरमरण आले. या हल्ल्यानंतर देशासह राज्यभरात सर्वत्र संतापाची लाट उसळली. दहशतवाद्यांनी केलेल्या या दहशतवादी हल्ल्याचा बदला घ्यावा अशी मागणी देशवासियांकडून करण्यात आली होती. दरम्यान आज भारताने केलेल्या या एअर स्ट्राईक हल्ल्यानंतर शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिथे पाकिस्तानचे लोक मारले गेले त्याच आता मला आनंद आहेच, पण माझ्या मुलाचं जे बलिदान गेलं त्यासाठी ते व्यर्थ गेलं नाही. असंच प्रत्येकाच्या वडिलांना जे सैन्यामध्ये भरती आहे त्यांना प्रत्येकांना असंच वाटत असेल आणि वाटतच की आपल्या भारतातले शूरवीर जवान त्या ठिकाणी शहीद झाले, त्यांचा बदला त्यांनी घेतला, यात थोडा आनंदच वाटतो. तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करायला लागलेत. जी सुरुवात 200 आणि 300 संपणारी नाही आहे सर. आज या भ्याड हल्ल्यामध्ये माझ्या भावासारखे माझे जे 50 भाऊ शहीद झाले तर यांचा बदला 5,000 नाही, 5 लाखांनी सुद्धा नाही, पाकिस्तानानं नष्ट केला पाहिजे. कारण पाकिस्तान वारंवार ह्या घटना होत असतात, पाकिस्तानला ठोस कारवाई यावेळी जर आपण करू शकलो नाही तर मग कधी करू शकत नाही. MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक.
तर आपली जी MPRTG पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे, तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? फक्त डायबिटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करत आहोत, अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते.